नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स उदीयं विसन्नं शरणं गच्छामि तदीयं विबुद्धं शरणं गच्छामि शिखापदं समादियामि कालेषु विचाचारामि रमणि शिखापदं समादियामि मूसावादामि रमणि शिखापदं समादियामि सुरामेलयं मज्जपमार्गधानामि रमणि शिखापदं समादियामि। परीक्षेसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होतं। तसेच सन 2009 मध्ये आम्ही या हॉलच्या बाजूला 22x30 फुटाचा हॉल छोटासा हॉल बांधून समाजाच्या बैठकीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याच वर्षी आम्ही MPSC UPSC विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर
दोन दिवसीय मागील शिबिर राबवून 145 विद्यार्थ्यांना आपण तिथे प्रशिक्षण दिलेलं आहे. सन 2011-12 ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच संस्थेच्या माध्यमातून भारतीय संविधान गौरव दिनाचं आयोजन आपण सुरू करून माननीय न्यायमूर्ती संपादक यांच्या माध्यमातून मार्गदर्शन तसेच संविधान रॅलीचे आपण आयोजन केले होते. तेव्हापासून ते आज तागायत सातत्याने हा संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून राबवत आहोत आणि आम्ही सुरू केलेल्या या प्रयत्नांना आता यश येते आणि विविध संस्था संघटना सामाजिक आणि इतरही संघटना हा प्रोग्राम राबवत आहे ही एक आमची जमेची बाब आहे. तसेच 2011-12 संस्थेच्या वतीनं वधूवर पालक परिचय मेळावा आम्ही आयोजन केलं जात असून त्याद्वारे आम्ही हजारो वधूवरांना त्या पालक परिचय मेळ्याचा लाभ झालेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये संविधानाचा वापर या विषयावर आम्ही सर 2012-13 संविधान ज्ञान स्पर्धा म्हणून एक स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ सर्व महाराष्ट्रातील 5,000 स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि ही स्पर्धा अत्यंत यशस्वी होऊन आम्ही प्रमाणपत्रसुद्धा त्यावेळेस वाटप केलं होतं. त्याचप्रमाणे सन 2013-14 आम्ही या संविधान गौरव दिनी एक दिनदर्शिकेचं प्रकाशन करत आहोत आणि दरवर्षी या दिनदर्शिकेचे प्रकाशन आम्ही या गौरव दिनी करत आहोत. समाजापुढे जाताना सर्वप्रथम वैचारिक बैठकीसाठी आपण संस्थेच्या सभासदामधून प्राथमिक स्वरूपाची गरज म्हणून संस्थेसाठी जागा खरेदी करावी या विचारातून आपण ज्या बसलोय त्या हॉलच्या इथे आम्ही 24 जागा विकत घेऊन ही जागा संस्थेच्या नावावर आहे ही हे आहे. सध्या जागेवर 20x30 फुटाचा हॉल असून त्या ठिकाणी आज आपण मान्यवरांच्या हस्ते अभ्यासिकेचं उद्घाटनही केलेलं आहे आणि हा हॉल सुद्धा आपल्या सर्वांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे. स्थापनेपासून संस्थेने अथक प्रयत्न करून सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने सदर सांस्कृतिक भवनाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र मेहनत केल्यामुळे सदर हॉलचं काम आपण बघत आहात. 90% काम आपण पूर्ण केलेलं आहे. कोणतेही शासकीय मदत न घेता आपल्या सर्वांच्या सर्व समाजाच्या म्हणजे बौद्ध समाज नसेल आगरी समाज आहे कुणबी समाज आहे इतर कुठल्याही सगळ्या समाजाने आपलं काम बघून आमची मेहनत बघून हे इथं मदत केली नाही या 90% काम हे झालेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने यापुढेही काम आम्ही जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आपल्या सर्वांच्या खात्रीनं आपल्याला ग्वाही देतो. आपण दिलेल्या सहकार्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे आणि यापुढे दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने काम पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. संस्थेने केलेल्या कामाची दखल दैनिक बहुजन रत्न लोकनायक या वृत्तपत्राने घेऊन तू धम्मदीप हो असा आग्रहलेख सर आमच्या संस्थेचा काढला होता आणि पूर्ण महाराष्ट्रावर त्याची प्रसिद्धी केली होती. कोरोना काळामध्ये संस्थेने आपली सामाजिक जाणीव ओळखून जवळजवळ माळ गुंडा डेरणा अशा दुर्गम भागातील 200 आपण जवळजवळ 2,00,000 गृहबिल किटचं वाटप केलेलं आहे. संस्थेच्या कार्यक्रम जे आम्हाला दमदान मिळत जातं त्या दानातून संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी देखभालीसाठी चहापानासाठी वाहन इंधन खर्चासाठी त्याचा उपयोग केला जात नाही. पूर्णपणे खर्च हा इमारतीसाठी आणि या संस्थेच्या डेव्हलपसाठी केला जातो आणि कोण आम्ही वैयक्तिक कुठलाही खर्च आम्ही संस्थेच्या माध्यमातून करत नाही. तसेच संस्थेचं लेखापरीक्षण आमच्या ऑडिटर इथं बसलेले आहेत. आजपर्यंत लेखापरीक्षण क्लिअर आहे. संस्थेचे ATG प्रमाणपत्र प्राप्त आहे. असेच उपक्रम यापुढेही चालू राहतील. आमच्या प्रयत्नांना आपण हातभार लावत आहात व यापुढेही हॉल पूर्णत्वास नेण्यासाठी सडळ हस्ते व सर्वतोपरी मदत करावी ही अपेक्षा नाही तर मला आपली खात्री आहे. आज मी धम्मदीप संस्थेच्या कार्यक्रमामध्ये
आयएएस खोकरगडे साहेब आणि इतर जे अधिकारी आले आहेत त्यांचं जे मार्गदर्शन होतं म्हणून आज मी इथे आलेली आहे. मी सध्या माझं एलएलबी चालू आहे पण इथे अशी अडचण होती की शहापूर हा ग्रामीण भाग आहे आणि इथे मार्गदर्शन करण्यासाठी आणि इथे अभ्यासक्रमाच्या मुलांची प्रचंड हक होता. मुलांना अभ्यासासाठी कल्याण ठाणे डोंबिवली अशा ठिकाणी जावं लागतं. मी स्वतः करते येण्या जाण्यामध्ये भाग प्रचंड वेळ जातो. तर मी आज धम्मदे संस्थेने जो कार्यक्रम राबवला की इथे मुलांना अभ्यासिक उपलब्ध करून देणे तसेच मुलांचं मार्गदर्शन करणे या दोन गोष्टीमुळे इथले जे स्पर्धा परीक्षा मुलं आहेत त्यांना तर याचा खूप उपयोग होणारच आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुरुवातीला सगळ्यांना अशी भीती वाटत असते की आमच्याकडून हे होईल का, आम्ही हे करू शकतो का. त्यांच्यासाठी मार्गदर्शन असणं अत्यंत खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या मार्गदर्शनामुळे त्यांना त्यांचं भविष्य घडवता येईल. आणि एवढं बोलून मी माझं म्हणजे मी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेलाच आहे तर माझ्यासोबत जे ते प्रवेश घेणार आहेत भावी म्हणजे मी त्या सर्वांना भावी अधिकारी म्हणून आज आपण इथे सगळेजण संविधान दिन आणि धम्मदिन बुद्धिस्ट कल्चरल संस्था यांनी सुरुवात केलेल्या अभ्यास एमपीएससी यूपीएससीच्या मुलांसाठीच्या अभ्यास केंद्राच्या उद्घाटनासाठी आलो आहे. कार्यक्रमाची सुरुवातच आपण भारतीय संविधानाचं प्रियम्बल म्हणजे उद्देशिका वाचून केली. उद्देशिकेमध्ये पहिलंच वाक्य आपलं आहे भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे. लोक प्रत्येक शब्दाला प्रत्येक शब्दाला खूप महत्त्व आहे आणि खूप महत्त्व असल्यामुळे आपल्या प्रियम्बलचं ते पहिलं वाक्य आहे. लोकशाही म्हणजे काय याची व्याप्ती आणि त्याचं व्याख्या स्पष्ट करताना बाबासाहेब म्हणतात लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात ज्याद्वारे कोणत्याही रक्तपाताशिवाय मूलगामी क्रांतिकारी बदल करणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. आता आपली एवढी प्राचीन हजारो वर्षांची भारतीय संस्कृती त्याचं ज्यावेळेस संविधान बनवलं गेलं तर त्यात अशा मूलगामी क्रांतिकारी बदलांची काय आवश्यकता होती याचा थोडा आपण विचार केला पाहिजे. तर हे जे मूलगामी क्रांतिकारी विचार बाबासाहेब म्हणतात ना त्यावेळेस त्याच्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी ना हजारो वर्षांपासून सुरू होते. म्हणजे कसं आहे ना जगामध्ये दोन प्रकारच्या व्यक्ती असतात म्हणजे जगच दोन प्रकारच्या व्यक्तींमध्ये विभागलेलं आहे. काहींना असं वाटतं की सर्व सत्ता सर्व हे श्रेष्ठांच्या हाती असलं पाहिजे आणि दुसरा समाज हा गुलाम असला पाहिजे. तर काही जो दुसरा समाज आहे तो समानतेची समान न्यायाची संधी मिळवू इच्छिणारा समाज असतो. आणि हे जे जग आहे हे कायम या दोन लोकांमध्ये विभागलं गेल्यामुळे झालं काय की जगामध्ये जरी हे विभागलं गेलं तरी भारतामध्ये ज्या पद्धतीने संघटितरित्या सुनियोजितपणे कूट कारस्थान करून त्याच्याकरताची जी पद्धत अवलंबली गेली ती होती 6व्या शतकामध्ये किंवा 6व्या 7व्या शतकामध्ये इथे धर्मशास्त्र निर्माण झाली. त्या धर्मशास्त्रांनी काय केलं की त्यांनी जगामध्ये गुलाम निर्माण करण्याकरता इथला जो समाज होता त्या समाजाच्या हातातून जर वर्णव्यवस्था निर्माण करताना एका मोठ्या समाजाच्या हातातून 3 अधिकार काढून घेतले. तुम्हाला धनसंचय करायचा अधिकार नव्हता, तुम्हाला ज्ञानार्जनाचा अधिकार नव्हता आणि तुमच्या हातातली शस्त्र काढून घेतली. ह्या हे वाटताना आता आपल्याला खूप सहज वाटतं पण ह्याच्यामुळे घडलं काय की आपल्याला ना हातामध्ये लेखणी धरता आली ना हातामध्ये शस्त्र धरता आलं. आणि मग इथला जो बहुजन समाज होता इथले कोळी होते इथले आगरी होते इथले कुंभिक होते इथले महार मान भोर चांभार सगळ्यांना झालं काय की त्यांच्या हातामधली त्यांच्या कौशल्याची जी काही शस्त्र होती जी काही साधनं होती ती काढून त्यांना त्यांच्या हातात नांगर दिला त्यांच्या हातात इतर साधनं दिली आणि ते आपल्या त्यांच्या हातात शस्त्र नसल्यामुळे त्या नांगराच्या ऐवजी त्या
हातामध्ये तलवार किंवा लेखणी धरू शकत नसल्यामुळे त्यांनी हे आपला आयुष्याचं प्राप्त आपल्या नशिबाचे भोग समजून आपल्या गुलामीमध्ये हजारो वर्ष ते खितपत पडले. मग कालांतराने ब्रिटिशांचं राज्य आलं. ब्रिटिशांच्या राज्यानंतर स्वातंत्र्याचे वारेही वाहू लागले आणि हे स्वातंत्र्याचे वारे वाहताना इथला जो राजकीय म्हणजे प्रभावी नेतृत्व होतं त्याने इथल्या मुलांना सांगितलं बॉयकॉट स्कूल्स शाळा सोडून द्या. आणि त्यावेळची आयरनी अशी होती त्या शाळा सोडून द्या असं सांगणारे जे राजकीय नेतृत्व होते ना त्यांची मुलं मात्र परदेशात शिकत होती. परदेशात शिकून त्यांची मुलं जेव्हा इकडे परत येतील त्यावेळेस इथे जर आपण इथल्या आपल्या राजकीय नेतृत्वाने इथल्या बहुजनांच्या मुलांना हाताशी धरून जे स्वराज्य मिळवलं आहे त्याची पुन्हा एक सरंजामशाही व्यवस्था सुरू झाली असती आणि सरंजाम ते परदेशात शिकून आलेली मुलं झाली असती. बाबासाहेबांना विद्यार्थ्यांची इथल्या मुलांची एवढी चिंता होती तर त्यांनी तुम्हाला समान संधी शिक्षणाची तुम्हाला अर्थार्जनाची साध्य करून देताना त्यांनी आपल्यासाठी जे लोकशाहीमचं राज्य घडवून आणलं ज्याच्यामध्ये ज्याचा आज आपण इथे संविधान लिहिलं ज्याच्यातून आपल्याला हे लोकशाही प्राप्त झाली. आज आपली मुलं इथे सगळेच जण सगळेच उच्च शिक्षित आहेत. म्हणजे आज माझ्या शहापूर तालुक्यातले इतके उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि त्याचं सगळ्यांचं जे मूळ आहे ना ते संविधानातून आपल्याला जे समानतेचं समान न्यायाची संधी उपलब्ध झाली त्याच्यामध्ये आहे. बाबासाहेबांना आज ऍक्च्युली हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी आणि यूपीएससीच्या मुलांसाठी आहे त्यांना मार्गदर्शन करायचं म्हणून त्याबद्दल बोलणं जास्त प्रयत्न करतो की 19 ऑक्टोबर 1942 बाबासाहेबांनी त्यावेळेचे गव्हर्नर जनरल होते त्यांनी एक मेमोरँडम सादर केलं होतं. त्या मेमोरँडममध्ये त्यांनी अनुसूचित जातीच्या मुलांच्या बाबतीत किंवा अनुसूचित समाजाच्या बाबतीत काही गोष्टींची मागणी केली होती. त्यावेळेस शिक्षणाविषयी म्हणताना बाबासाहेब म्हणतात अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळापुरते सीमित ठेवल्यास त्याचा या जातीच्या कल्याणावर कोणताही अनुकूल परिणाम होणार नाही. अनुसूचित जातीची स्थिती व दर्जा या सुधारणा होण्यासाठी अनुसूचित जातीतील युवकांना मंत्रीपदाव्यतिरिक्त प्रशासकीय सेवेत प्रतिनिधित्व प्राप्त होणे त्यांनी प्रशासकीय उच्चपदे प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रशासकीय उच्चपदे या मोक्याच्या जागा आहेत आणि ही पदे प्राप्त करून राज्याच्या धोरणाला कारभाराला नवी दिशा दिली जाऊ शकते. पर ही प्रशासकीय पदे प्राप्त करायची असेल ना तर तुम्हाला उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे देखील बाबासाहेबांनी सांगितलं. आता त्या काळची गरज कशी होती तर त्यावेळेस मुलांना शिक्षणासाठीचं पोषक वातावरण घरामध्ये उपलब्ध होत नव्हतं. वसतिगृह ही त्यावेळेची प्राथमिक गरज होती. बाबासाहेब अशा एका वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणतात की जे शासनाने वसतिगृह जी उपलब्ध करून दिलेली आहेत ती याकरता महत्त्वाची आहे तर जेव्हा स्कॉलरशिप दिली जाते शिष्यवृत्ती दिली जाते त्यावेळेस इथला जो बहुजन समाज आहे त्यातल्या मुलांचे पालक जे आहेत ते तितकेसे शिकलेले नाहीत त्यांना त्या शिष्यवृत्तीचे मिळालेले पैसे जे आहेत ते कसे खर्च करावेत ना हे कळत नाही ते खर्च करून टाकतात आणि त्या पैशाचा त्यांना उपयोग होत नाही. बऱ्याचदा असं होतं की घरातून किंवा आजूबाजूच्या परिसरातलं वातावरण जे आहे ना ते तुम्हाला अभ्यासासाठी पोषक नसतं. जर असं पोषक वातावरण मिळालं नाही तर ही मुलं पुढे भविष्यात प्रगती कशी करतील त्याच्यामुळे अशा मुलांसाठी वसतिगृहाची गरज आहे. त्यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे याला खूप महत्त्व आहे. म्हणजे कसं की तुम्ही अभ्यास कसा करा एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक आहे या गोष्टी तुम्हाला तुमच्या मार्गदर्शनाचे जे काही तुमचे गायडन्सचे लेक्चर्स होतील तिथे ते दिलेच जातील. पण बेसिक सेवा तुम्ही तिथे बसून तुमच्या आजूबाजूचा मॉब जेव्हा तो अभ्यास करत असेल तेव्हा तुम्हाला त्यातून जास्त प्रेरणा मिळेल. तुम्ही तुमचा ग्रुप क्रिएट करू शकता ही जी सोय आहे ती आज तुम्हाला इथे संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे.
बरं, मग अशा पद्धतीचं ज्या वेळेस त्या वेळेस बरेच जण करत होते मदत, शासनाकडून मदत होत होती. बाबासाहेबांनी फक्त प्रशासकीय सेवेमध्ये आम्हाला संधी उपलब्ध करून द्या एवढं नाही सांगितलं, त्यांनी विद्यार्थ्यांना पण काही गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी म्हणजे विचार करण्यासारख्या आहेत की बाबासाहेब म्हणतात की तिने तुम्हाला शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते, वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली जाते, मग तुम्ही पुढे जाणं हे जर आमचं ध्येय आहे तर विद्यार्थ्यांनी सुद्धा आयुष्यात काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी जी दोन ध्येय त्यांनी सांगितले, त्यांना संधी मिळाली तर बौद्धिक बाबतीत तुम्ही कोणाही पेक्षा निकृष्ट आहात असं होताना कामा नये. मग तुम्हाला जर संधी मिळाली कुठेही तुमचं प्रतिनिधित्व करण्याचं तर ते असं नाही झालं पाहिजे का मी निकृष्ट आहे. खरं म्हटलं ना तर जसं आपल्याला वर्षानुवर्ष धन ज्ञान आणि आपल्याला इतर संधी नाकारल्या गेल्या, पण आपल्या बाबतीमध्ये म्हणजे संपूर्ण बहुजन वर्गाच्या बाबतीमध्ये ना सगळ्यात मोठं राजकारण कोणतं झालंय ना तर ते भाषेचं झालंय. भाषेने आपल्या मनात फार न्यूनगंड निर्माण झालाय. हजारो वर्ष आपला पूर्ण भारतीय समाज, भारतीय उपखंड हा श्रेष्ठ आणि कनिष्ठमध्ये भेद करण्यामागे ना भाषेने महत्त्वपूर्ण म्हणजे महत्त्वपूर्ण रोल केलेला आहे. आता मी स्वतः शहापूर तालुक्यातली, मला माहिती आहे इथल्या मुलांचं ना बेसिक प्रॉब्लेम ना भाषेचा होतो. आपली मुलं आहेत ना डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, पण चार चौघामध्ये बोलताना ना भाषा खूप आड येते. तर मला म्हणजे मी आज जर तुम्हाला मार्गदर्शन करायला उभी आहे तर मला तुम्हाला सांगायचं होतं होई तो भाषेवर प्रभुत्व मिळवा. तुम्ही वाचन करा, वाचनाने तुमचं मराठी काय तुमचं इंग्लिश पण खूप चांगलं होईल. पण नाही होऊ शकलं तर तुम्ही आणीच्या जागी आणि बोलता किंवा तुम्ही शाळेच्या जागी शाळा बोलता ना, त्याने तुमच्या बौद्धिक गुणवत्तेत कुठलाही फरक पडत नाही, ते तुमच्या कार्यामध्ये कधी आडच येत नाही. तुम्हाला जर संधी मिळाली तुमच्या प्रशासकीय सेवेमध्ये, तुम्हाला मंत्रीपदावर जर रिप्रेझेंट करायची संधी मिळाली ना, तर उलट ह्या लोकांना जे भाषेला श्रेष्ठ समजतात म्हणजे अभिजन वर्ग समजतो की बहुजन वर्गाची भाषा जी आहे ती कनिष्ठ आहे. तर म्हणजे एक मोठे लेखक आहेत जेफ्री आर्थर, त्यांचं इंग्लिशमधलं एक कोट आहे की वेन आय हॅव अन ॲक्सेंट इट मीन्स दॅट आय नो वन मोर लँग्वेज दॅन यू डू, म्हणजे तुमच्यापेक्षा एक भाषा मला जास्त माहिती आहे असा त्याचा अर्थ होतो. खूप सहज सोपं ते वाक्य आहे. भारतात तसं नाही आहे. भारतामध्ये इफ यू हॅव अन ॲक्सेंट इट शोज विच क्लास यू बिलॉंग टू. तर ते तुम्ही जे अभिजनांनी ठरवलेलं आहे तर ही तुमची भाषा आहे म्हणजे तुम्ही अरे हां त्याच्या भाषेमध्ये प्रॉब्लेम आहे. तर त्याला म्हणजे इतर तर काही गोष्टी येतच नसतील. तर ना जेव्हा एखाद्याला वेगळा त्याचा टोन आहे, त्याच्या भाषेची पद्धत वेगळी आहे म्हणजे ती त्याच्या प्रदेशात विकसित झालेली भाषा आहे आणि तो भाषाशास्त्राच्या दृष्टीने बघितला तर भाषाशास्त्राचा विकासाचा मुद्दा आहे जो अभिजन वर्ग मान्य करत नाही. जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळेल तर तुम्ही भाषेच्या दृष्टीने त्यांना साक्षर करायचा प्रयत्न करा. तुम्ही तर साक्षर आहातच, बुद्धिमान आहातच, कधीही स्वतःच्या भाषेचा न्यूनगंड पाळू नका. बाबासाहेबांनी दुसरं एक कर्तव्य विद्यार्थ्यांसाठी सांगितलंय की त्यांनी म्हटलं की तुम्ही जेव्हा एखादं पद भूषवाल तेव्हा वैयक्तिक संस्थेचे ध्येय आपल्या नजरेसमोर न ठेवता आपला समाज स्वतंत्र, सामर्थ्यवान व स्वाभिमानी कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. याच्याकरता ना बाबासाहेबांनी ना कबीरांचं एक वचन कोट केलंय. कबीर काय म्हणतात, कबीर कहे कुछ उद्दम कीजे आप खाय और औरन को दीजे. म्हणजे तुम्ही उद्योग करा, प्रत्येकाने उद्योग केला पाहिजे. स्वतःचा स्वार्थ तर साधाच पण परमार्थही साधा आणि हे करत असताना स्वतःचं घर प्रथम सांभाळा आणि मग तुम्ही समाजाला मदत करा. आज जे इथे आपलं बुद्धिस्ट धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेने केलेलं आहे हे वेगळं काही नाही आहे. आपण हे बाबासाहेबांचे विचार आहेत ना तेच पुढे नेतोय. आपण उद्योग करतो आणि आपण कमवून आपण इतरांना वेगवेगळ्या विविध मार्गांनी मदत करतो. आज मी शहापूर तालुक्यातून बिलॉंग करते. मला माहिती आहे इथे इथले म्हणजे काय हे आहे की इथे ना जर मी बघितलं ना घरटी प्रत्येक घरी एक इंजिनियर आहे.
आम्ही एमए सुशिक्षित आहोत ना, आम्ही उच्च शिक्षित आहोत, घरटी इंजिनियर आहोत, पण आमचा प्रॉब्लेम काय होतो, आमची मुलं आहेत ना लवकर ना त्यांना जॉब मिळत नाही, बरेच मुली इंजिनियर म्हणून घरी आहेत, तर तुम्ही उद्योग करा, उद्योगाला सुरुवात करा, किंवा मग आम्ही तर तुम्ही प्रशासकीय सेवेकरता प्रयत्न करत आहात ते तुम्ही मनापासून केले पाहिजे. आज आपण भारतीय संविधान गौरव दिन साजरा केला, परंतु ह्या देशामध्ये परिस्थिती अशी आता सध्या आहे, त्यावर धार्मिक व्यासपीठावरून असं बोलणं न्यायोचित होणार नाही, परंतु हे कुठेतरी बोललं पाहिजे की हा भारतीय संविधान गौरव दिन असताना सुद्धा आता परिस्थिती अशी उद्भवली की भारतीय संविधान सुरुवातीत साजरा करण्याची आपल्याला वेळ आली आहे. एकंदरीत परिस्थिती आपण पाहतोय, त्यामुळे संविधानावर प्रेम करणारे सर्व बौद्ध बांधव आणि इतर नागरिक हे देशाचे यांची आता ह्या खरंतरी ह्या जबाबदारी वाढली आहे. केवळ संविधानातील गौरव सादर करून आपलं आपण कर्तव्य पार पाडू शकणार नाही, या भारतीय संविधानाच्या संवर्धनासाठी आपल्या प्रत्येकाला मिळलं पाहिजे. आपण कुठल्या विचाराचे आहोत, कुठल्या पक्षाचे आहोत, ही कुठलीही गोष्ट मनात न घेता भारतीय संविधान संवर्धन करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या प्रत्येकाचं योगदान गरजेचं आहे. आता आपण पाहिलं की आपण स्वातंत्र्य परीक्षा मार्गदर्शन उद्घाटन केले, हे गणित धरले की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना शासकीय प्रशासकीय सेवेमध्ये नोकरी मिळते, पण एकंदरीत त्याची परिस्थिती बघता तर शासकीय नोकरीचं अस्तित्व राहिले नसेल सामान्य सुप्रीम कोर्टाने परवा दिवशी असं कॉमेंट्स केले की ह्या देशाचा आयुक्त निवडणूक आयुक्त हा विद्युत वेगाने बदलला जातो हे घटनेला आढळलेलं आहे का, हा प्रश्न सामान्य सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आपण समजून घ्या की आपली जबाबदारी किती वाढलेली आहे. आपण संविधान गौरवातून साजरा करायला संविधान संवर्धनातून साजरा करण्याची जबाबदारी आपल्याला आली आहे की आपण सर्व काही भाग यांनी हा जो सर्वांग सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला. कोंबडीच्या अंड्यांच्या टोपलीमध्ये गरुडाच्या पक्षाचं अंड पडतंय. कालांतराने त्याच्यात हॅचिंग होत आणि छोटे छोटे पिलं तयार होत. आता होतंय काय, कोंबडीची पिलं अशी ती तुम्ही पाहिली असतील, अशी रांगत असतात छान पैकी. आता तो जो गरुडाचा बच्चा आहे छोटा, तो असा नेहमी वरती आकाशात बघतो आणि मग मनातल्या मनात म्हणतो की मला पण असं उडता आलं असतं तर. बाजूला त्याची भावंड ते म्हणतात दीज आर द नेसेयर्स, ऐकलेले नकारात्मक असलेले लोक ते त्याला सांगतात ए महेश तू कसं काय उडशील बाबा, दिनेश तू कसं काय उडशील, अरे तू तर कोंबडीचं पिल्लू आहे, तुला काय तसे विंग्स मिळालेले नाही आहे. पण तो जो जन्मजात तो गरुड आहे त्याच्यामध्ये जे काही जेनेटिक आहे तो गरुड आहे. आता याच्यात दोन गोष्टी आहेत, एक त्यांनी जर ते जे नकारात्मक लोक सांगतात का तू उडू शकत नाही हे जर स्वीकारलं तर तो कोंबडी म्हणूनच मरणार आहे.
आणि जर त्याची जी आंतरिक उर्मी आहे, त्याच्या पंखातली ताकद काय आहे, तो जोपर्यंत अशी उडत नाही तोपर्यंत टेस्ट करत नाही, तोपर्यंत त्याला पण कळत नाही की मी गरुड आहे. आता या छोट्याशा कथेतलं मला एकच सांगायचं आहे, आपल्यातला गरुड आपल्याला ओळखता आला पाहिजे. आपल्या मुलांच्या पंखातलं बळ काय आहे हे पालकांना ओळखता आलं पाहिजे आणि त्यांच्या पंखांना बळ देण्याचं काम आपण केलं पाहिजे. अपयशातून मी बऱ्याच वेळेला सांगतो, अपयशातून काही घाबरण्याचं काही कारण नाही. जीवनामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा प्रयत्न कराल, दोन तीन प्लॅन तुम्ही कायम वर्किंग मध्ये ठेवले पाहिजे. प्लॅन एक, मी हे केलं तर हे मिळेल, ओके, इफ आय एम अनसक्सेसफुल आय विल ट्राय दिस, दिस इज द अल्टरनेटिव्ह प्लॅन बी, प्लॅन सी, असं तुम्ही जीवनामध्ये केलं पाहिजे. दोन, मगाशी त्या मॅडमनी एक वाक्य महत्वाचं तुम्हाला सांगितलं, ते फक्त रिपीट करतोय की अपयशाला घाबरून तुम्ही थांबलं नाही पाहिजे. माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की आपल्या मुलांना लवकरात लवकर प्रचंड वाचन करण्याची सवय लावा. दुसरं, तुम्हाला मी एक सांगतो, येशू ख्रिस्त म्हणतात पाण्यावर चालला होता. मला माहित नाही तो पाण्यावर असा चालला होता. तुम्हाला असं तर पिक्चर मध्ये तुम्ही लव स्टोरीज बघत असाल तर एक वाक्य आहे त्याच्यामध्ये, का तुम्ही आला आप किसी एक अच्छा काय ते म्हणतात दिल से चाहो तो पूरी कायनात लग जाती है आपको वो देने के लिए. माझं काही हिंदी तेवढं चांगलं नाही आहे. तर तो येशू ख्रिस्त पाण्यावर चालला होता, तर ती गोष्ट खरी आहे. ती कशी खरी आहे ते सांगतो तुम्हाला. तुम्ही जर मनाने एकदा निश्चय केला ना, एखादी गोष्ट मला प्राप्त करायची आहे, तर तुम्ही पाण्यावर पण चालू शकता. निसर्ग असं निर्माण करतो, हे सबकॉन्शियस माइंड मध्ये काम करतं. तुमचा आवाज ऐकतं तर पाण्याच्या 2 इंच खाली बर्फाची लादी तयार होते. तुम्हाला असं वाटतंय पण तो माणूस खरोखरच चालू शकतो. तर हा जर विश्वास तुमच्यात असेल तर जीवनामध्ये मला वाटत नाही काय अचीवमेंट नाहीये म्हणून. परंतु आपण लवकरात लवकर याचा विचार केला पाहिजे, जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. आणि दानावरून एक छोटंसंच फक्त सांगणार आहे की आणखीन काही वर्षानंतर मी मरणार आहे, तुम्ही सगळेजण मरणार आहे, 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष क्षणभंगूर आयुष्य आहे. कितीतरी राजे राजवाडे होते, त्यांच्या प्रचंड प्रॉपर्टीज होत्या. मी तहसीलदार म्हणून 3 तालुक्याचं काम केलंय. कुळाच्या जमिनी कितीतरी जहागीरदारांच्या मी गरिबांच्या नावावर केल्या. बिडी जाधव साहेब तिथं आहेत, त्यांनी पण केले असतील, कोल्हापूर साहेबांनी पण केले असतील. सांगायचं एकच मतलब आहे, कुठल्याही चौथ्या पिढीपर्यंत प्रॉपर्टी टिकत नाही हे आतापर्यंत निदर्शनास आलेलं अमर रेव्हेन्यूतल्या लोकांचं ऑब्झर्वेशन आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, आपण बाबासाहेबांनी दिलेल्या आणि आपल्या ह्या भावंडांनी दिलेल्या काही मदतीवरती आणि उपकारावरती इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आपल्याला त्याच्यातला तुम्हाला मी सांगायला हरकत नाही, हे माझं नाव घेतलं, स्वागत केलं, मला खरं तर याची काही आवश्यकता पण नाही. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगेल का, हे दान करताना मी माझ्यातली काही प्रॉपर्टी विकलेली आहे. हे दान करण्यासाठी मी माझ्यातली काही प्रॉपर्टी विकलेली आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की दान जर करणार नाही तर तुम्हाला, बंधू पवारांनी एक शब्द वापरला होता, आमच्या सौंदर्य स्थळ आहेत म्हणे. शब्द परफेक्ट होता, कधीतरी वापरला होता बोलताना आमचे बंधू. तर ही सौंदर्य स्थळ, तुम्ही इंडोनेशियाला जा, अफगाणिस्तानला जा, मध्य प्रदेशामध्ये जा, तुम्ही मुंबईला जा, तुम्ही औरंगाबादला जा, तुम्हाला बौद्ध धर्माची लेणी, बौद्ध जुन्या मूर्ती दिसतात. माझं तुम्हाला एकच विचारणं आहे, तुमच्या मनाला हा प्रश्न विचारा, मग एवढे म्हणून आम्हाला हे करताना बऱ्यापैकी त्रास होतोय, एवढे सगळे वास्तू निर्माण करणारा समाज गेला कुठे, हा समाज गेला कुठे, हे कधीतरी मनाला विचारा. मग तुमच्या लक्षात येईल का तो समाज इथेच आहे.
हळूहळू कन्वर्ट होतोय, कन्वर्ट होतोय. तो कन्वर्ट कसा होतोय याच्यासाठी मी कधीतरी वेगळं लेक्चर ठेवा, मी येईन तुमच्यासाठी. आता नाही त्याचा वेळ घेत, फक्त माझं तुम्हाला हिंट देणं आहे काम. जर आपला समाज आता तर आपण गरिबीतून आलो, मग आपले हे एवढ्या वास्तू निर्माण कशा झाल्या, तेच पुरावे आहेत आपल्या कधीच्या काळी सक्षमतेचे. आणि हे पुरावे आता आपण सक्षम होणार याचे. हे सक्षम होण्याचा जर मुलांच्या मनावरती तुम्हाला रिजवायचा असेल, तर तुम्हाला दान केल्याशिवाय पर्याय नाही. आणि दुसरा, इंडस्ट्री उभी करा, सरकारी नोकरीवर अवलंबून राहू नका. माझं तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे, ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता आहे त्यांनी लॉस पत्करून पण इंडस्ट्री उभी करा. तुम्ही जोपर्यंत रोजगार देणार नाही तोपर्यंत तुम्ही सत्तेमध्ये भागीदार होणार नाही. बाबासाहेब अभ्यासन करत असताना, बाबासाहेबांना अंगीकृत करत असताना एकच ध्येय मनाचं ठरवलेलं आहे की बाबासाहेबांनी आपल्या समाजाला, सुशिक्षितांना, नोकर वर्गाला, समाजातील व्यावसायिकांना आवाहन केलं होतं की आपल्या मिळकतीचा विषम हिस्सा समाजासाठी धर्मदान करा. तो विचार डोक्यामध्ये ठेवून मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करत असतो. या धम्मदीप उद्देश कल्चर संस्थेला त्यांच्या सुरुवातीच्या उभारणीपासून यथाशक्ती धम्मदान देण्याचं काम मी केलेलं आहे आणि ते माझं समाज बांधव म्हणून मी माझं कर्तव्य समजतो. आजच्या प्रसंगी देखील यावेळेला संस्थेचे अध्यक्ष अशोकजी दुसागरे यांनी मला अटकत सांगितली की सर कोणी अभ्यासिका तयार झाली, विद्यार्थ्यांचा ऍडमिशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची आवश्यकता आपल्याला पडेल. मी तात्काळ त्यांना सांगितलं मी माझ्या परीने प्रयत्न करतो. आमचे जवळजवळ 60-70 निवृत्त अधिकाऱ्यांची एक संस्था आम्ही उभारली आहे. त्या संस्थेच्या मीटिंगमध्ये मी विषय घेतला, परंतु ती नियुक्ती संस्था उभारली असल्या कारणाने येणाऱ्या 6-12 आपल्या महापरिनिर्वाण दिनी साधारणतः 2000 लोकांना अल्पोपहार देण्याचा त्यांनी संकल्प सोडला असल्या कारणाने त्यांनी मला सांगितले की जाधव साहेब आज ना उद्या आपण या संस्थेला निश्चित मदत करू, परंतु आजच्या वेळेला तरी शक्य नाही. मी तात्काळ आश्रमात फोन केला आणि सांगितलं की संस्था जरी देणार नसेल तर मी तुमच्या पाठीशी उभा आहे. किती खुर्च्या लागतील त्यांनी मला सांगितलं. साधारण साहेब पहिल्या पहिल्या टप्प्यात तरी 20-30 खुर्च्या लागतील. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या बाबतीमध्ये ताबडतोब त्या व्यापाऱ्याकडे जाऊन त्या खुर्च्या ताब्यात घेतल्या आणि अशोक यांच्याकडे सुपूर्द केल्या. माझं एवढंच आवाहन आहे की आपल्या समाजात की जी काही कर्तृत्ववान मंडळी आहे, जे व्यावसायिक आहे, नोकरदार आहे, हजारातून जे काय तुम्हाला देता असेल, देता येत असेल 100-20 रुपये आपण निश्चितच धर्मदान करू शकतो. तशा पद्धतीने जर आपण या धर्मकार्यामध्ये सहभाग जर केला तर ही इमारत येत्या 1-2 वर्षामध्ये पूर्णत्वास जाईल आणि असे आपले सामाजिक उपक्रम इथे अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतील. मी या संस्थेस शुभेच्छा देताना असं निश्चितपणे ही संस्था उभी झाल्यापासून जे काही ते काम करत आहेत त्या कामाने समाजातील बरेचसे लोक भारावून गेलेले आहेत आणि त्याची प्रचिती आजच्या प्रसंगी जे काही धर्मदान आपल्या मंडळीने उत्स्फूर्तपणे दिलेले आहे, मग कोणी आईच्या नावाने, मुलाच्या नावाने, बाबाच्या नावाने जे दिलेलं आहे, अशा स्वरूपाचं या संस्थेला आपण योगदान देत राहावं अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि धर्मदानाचं आपलं कर्तव्य निश्चितपणे आपण पार पाडावं. धर्मदीप कल्चरल संस्थेने हे जे कार्य उभे खरोखरच वाखाणीय आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची पोट टिळक तिने काम करायची पद्धत अतिशय आग्रहाने सर्वांचा सन्मान करण्याची पद्धत खरंच भाऊंगी. सर्व पदाधिकाऱ्यांचं मी नाव नाही घेणार, पण माझा या संस्थेशी सहज संबंध आला
तो माझे मित्र माधव भोई आणि बाबा साहेब त्या दोघांचा मी उभी करण्यासाठी माझा या संस्थेशी संबंध मला त्यांच्यामुळे आला. त्यांचं मला अभिनंदन, त्यांनी मला या संस्थेशी जोडून घेतलं. आणि तिसरी अतिशय विनम्रपणे सांगतो की यानंतर सुद्धा मी या संस्थेच्या कार्यात नेहमी सहभाग घेईन. त्याची सुरुवात म्हणून मी परत माझं 1 लाखाचं जन्मदान संस्थेला देत आहे. त्याचा ऑनलाईन पेमेंट लगेच त्यांना होईल. धन्यवाद. उद्घाटन या संस्थेने असे ठरवले की प्रशासनामध्ये छापे मारून घेतले आहे या महाराष्ट्रातील कुठलाही विद्यार्थी तरी आला तरी त्याला आपण विनामूल्य इथे अभ्यास करण्यासाठीचा व्यवस्था केली आहे. पुढे जाऊन सांगेल कारण मला खात्री आहे समाजामध्ये खूप लोक गेले सारखे आहे पैसा कमावण्याचा ताब्यात द्यायचा हा प्रश्न त्यांना आहे. देवाने भरपूर लोक आहे पण पैशा माझा तो सरकारने लागत नाही याची धांत आहे याच्यामध्ये. म्हणून त्यांना आव्हान करेन की मेंढ्यांची मुलगा अर्थशास्त्राची मुलगी बदलणार आहे आम्ही 30 विद्यार्थी घेऊन गेलेले आहे. भविष्यात आम्हाला 10 विद्यार्थ्यांना इथे निवासी स्वरूपाचं व्यवस्था करून द्यायची आहे. त्याचा 10 मुलांसाठी आम्ही 5 रूम इथे बांधण्याचा संकल्प करा सोडलेला आहे. आपल्याला कोणाला जर त्या 10 मुलांपैकी दत्तक मुला घ्यायचे असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च तुम्हाला करायचा आहे. संस्थेला 5 पैसे द्यायचे नाही. त्याला लागलेल्या सुविधा तुम्हाला द्यायच्या आहेत. बाकी सगळी व्यवस्था त्या मुलाकडे करून घ्यायची जबाबदारी धर्मदीपची आहे. विशेष म्हणून तुम्हाला सांगेन की इथे कोणी पगारी माणूस धर्मदीप अभ्यासिकेच्या व्यवस्थांसाठी गेलेला सर इथे सेवानिवृत्त झालेले 6 अधिकारी आणि कर्मचारी सकाळी 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6, 8, 7 ते 9 अशा 4 पॉईंटमध्ये काम करणार आहे. कुठल्याही प्रकारचा मोबदला देताना सुखी जीवन जगण्याचं एक माध्यम म्हणून 3 तास या संस्थेच्या अभ्यासिकेसाठी ती मंडळी देणार आहे. परंतु त्यामुळे माझ्या संस्थेचे जे सभासद आहेत ते मला स्वाभिमानात सांगावंसं वाटतंय. अशा पद्धतीची भूमिका परंतु याचं सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्हाला विनंती करेन की मॅट खाली लागली नाही. हे लाल कार्ड टाकावं लागलं, मॅट कार्ड टाकावं लागलं, त्याच्या खाली लागली नाही. खिडक्या कशावरच्या असाव्यात त्यासाठी मी आम्ही खास करून डेमो तिथे लावलेला आहे. खर्च मोठ्या प्रमाणात आहे, खर्चाचं विभाजन व्हावं म्हणून आम्ही कशा पद्धतीची संकल्पना तुमच्याकडे मांडत आहोत. इथे आम्ही आज 400 कोटीच्या भाड्याने आणलेल्या आहे. उद्या समाजाच्या 400 कोटीच्या असल्या तर तुमचं दान असं कुठेतरी कोणाच्या तरी घरात जाणार नाही. यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत. माझी तुम्हा सर्वांना विनंती राहील की हे सगळ्या बाबी उद्या याच्यावरती आपण वातावरण अभ्यासिका करण्याचा प्रयत्न करतोय. दंपदार दाते द्यायला तयार आहे, ते देणार आहे. आपणही या प्रोग्राममध्ये सहभागी व्हा. अभ्यासिकेसाठी ज्या ज्या काही पुस्तिका कॉम्प्युटर अशा विविध स्वरूपाच्या वस्तू लागतील आपलं आपण दान इथे द्या. त्याची नक्कीच किंमत होईल. तुमच्या दानाने एखादा ऑफिसर झाला, एखाद्या गरीब कुटुंब
मुलांना ऑफिसर झाल्यानंतर की तुमचं नाव काय राहील बऱ्या धर्मांचंही नाव म्हणजे तुम्हाला विनंती करतो की आपण दानाच्या कुटुंबातून ही सगळ्या समाजासाठी निर्माण केलेल्या या उपक्रमांना यशस्वीरित्या पुढे नेऊ अशी तुमच्याकडून मागणी अपेक्षा व्यक्त करतो. धर्मातील बुद्धिस्ट कल्चरल संस्थेच्या माध्यमातून त्याचे आयोजन आहे. मी जे आतापर्यंत ऐकलं ते उत्कृष्ट आहे, समाज हिताचं आहे, संविधानाला अपेक्षित असं का संविधानाचा गौरव करायचा म्हणजे काय करायचं तर संविधानाने जे जे सांगितलं ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करायचं त्या दिशेने हा प्रवास चालला आहे. आणि यासाठी जे अधिकारी मदत करत आहेत मला खूप आनंद वाटला की अधिकारी सामाजिक योगदान, आर्थिक योगदान, धर्माचा विचार पसरवतात, स्वतः पण पाळतात आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करतात. आणि हे जेव्हा आपण असं बघतो तेव्हा आपण बाबासाहेबांना सांगू शकतो की बाबासाहेब शिकलेले लोक पडे लिखे लोक पुस्तक कर रहे. माझ्या हिशोबाने कमी लोक करत आहे, त्याची संख्या वाढली आणि संख्या जर वाढली तर मग ते काम दिसून पडेल मोठं. हे तुमचं सभागृह बघितल्यानंतर मला चंद्रपूरची आठवण झाली. मी चंद्रपूर जिल्ह्यातला आहे, मी तिथे पण आरडीसी होतो तेव्हा 1994 मध्ये असं सभागृह आम्ही अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन बांधलं. 60 लाख रुपयाचं सभागृह बांधलं, 60 लॅक्स. आणि तेही लोकांच्या दानातून, म्हणजे तुम्ही आता ते दान घोषित करत होते, आम्ही ते घोषित करत नव्हतो. दान घोषित नाही करायचं, कारण काय की काहींचं सांगितलं काहींचं नाही सांगितलं हे बरोबर नाही. ज्यांचं नाव नाही घेतलं वेळे अभाव नाव का नाही घ्यायचं, बाकीचं थांबायचं ना, देणाऱ्यांचं नाव घ्या नाही तर मग कोणाचंच घेऊ नका. आपण समानतेचं तत्व पाळलं पाहिजे. संविधानाच्या बद्दल चर्चा हल्ली खूप व्हायला लागली. काल संविधान दिवस झाला, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. संविधानाचं समर्थन असा पण विषय आला. कोण करेल संविधानाचं समर्थन, कोणाची जबाबदारी? आम्ही भारताचे लोक म्हणून आपली जबाबदारी आहे की नाही आहे? आणि संविधानाला धोका जे म्हणतो आपण ते कोणापासून आहे? मी असं मानणाऱ्यापैकी आहे की संविधानाला धोका जे संविधानाचं अज्ञान बाळगून आहे त्यांच्यापासून आहे. आणि संविधानाला धोका ज्यांनी संविधान खूप समजून घेतलं त्याचा गैरवापर करतात त्यांच्यापासून आहे. तिसरा एक वर्ग आहे की जे संविधानाला मानतच नाही त्यांच्याही पासून आहे. संविधान हे फक्त SC ST चं आरक्षण आहे म्हणून ते आपलं नाही असं म्हणणारा एक मोठा वर्ग आहे, त्यांच्यापासून धोका आहे. संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, ते शिल्पकार आहेत, हे कोणाला पचत नाही, त्यांच्यापासून धोका आहे. आता ह्या सगळ्यांपासून जर धोका असेल तर मग बाबासाहेबांना मानणारा वर्ग आहे किती? आणि ते संविधान वाचवू शकतील का? या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःला विचारावं लागेल. मला असं वाटतं की हो, त्याचं उत्तर आपण हो म्हटलं पाहिजे. हेल्पलेस नाही होता येणार. संविधानाचा जो विचार आहे, समता स्वातंत्र्य बंधुता न्यायाचा विचार आपण सांगत असतो, सगळे सांगतो आपण. मग हा आपला संविधानाचा विचार हे आमचं वे आपला ही फायनल जीवनशैली म्हणून आपण जगण्याचा मार्ग आहे. ते उसूल पण आहेत, आपण उसूल म्हणू. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल की उसूलों पे आज आए तो टकराना जरूरी है, उसूलों पे आज आए तो टकराना जरूरी है. जो जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी, नाहीतर काय उपयोग आहे?
ते असं करतात, ते तसं करतात, ते कसं करतात, पण आम्ही काय करतो? आम्ही भारताचे लोक आहोत ना बाबासाहेब. मी पहिल्यांदा भारतीय आणि शेवटी भारतीय जेव्हा सांगतात तर आमचा एक विचार आहे की सगळ्या भारतीयांचा असला पाहिजे. आणि मग या देशाच्या प्रत्येक माणसाने संविधान स्वतःला आपलं आहे हे जोपर्यंत म्हणत नाही संविधान दिनाच्या माध्यमातून तो विचार घेऊन जायचा. आरएसएसची मोहन भागवत जी यांना प्रश्न विचारला पाहिजे की नाही की तुम्ही या देशाचे नागरिक आहेत, तुमचे सगळे स्वयंसेवक देशाचे नागरिक आहेत, तुम्हाला पण या देशाच्या ना संविधानाने मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि देशाचे नागरिक म्हणून तुमचं पहिलं कर्तव्य आहे की संविधानाचा सन्मान करणे. आणि मग संविधान दिवस जर संविधानाचा सन्मान करण्यासाठी आहे तर तुम्ही संविधानाचा सन्मान का करत नाही? आणि केला नाही तर मग तुम्ही संविधान विरोधी देश विरोधी तुम्हाला का ठरवलं? हे असं बोलण्याची ताकद संविधान आपल्याला देते पण आपण ते वापरत. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की ऐसा वक्त आ सकता है कि जब हम अन्याय रोकने में असमर्थ हो, ऐसा वक्त आ सकता है कि हम अन्याय रोकने में असमर्थ हो, मगर ऐसा वक्त कभी नहीं आना चाहिए कि हम विरोध में बोलने के लिए नाकाम हो. हम लोग नाकाम बनते जा रहे. आता मी प्रशासनात पण जाधव साहेब तुम्ही पण इतके वर्ष घालवले, मी पण 29 वर्ष घालवले. माझी तर सुरुवात गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त आदिवासी भागातूनच झाली. असं काय बाबासाहेबांचा अनुयायी नाकाम होऊ शकतो? तो एनडीटीव्हीचा रवीश कुमार एक वाक्य त्याचं मला खूप चांगलं वाटतं. तो असं म्हणतो की आंबेडकर होणे का मतलब क्या है? आंबेडकर होने का मतलब है करोड़ों के भीड़ के सामने अकेला खड़े हो जाए. बाबा साहब अकेले थे ना, आणि एकट्या माणसाने काय केलं? आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि आपण आता किती हो? महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशनचे कर्मचारी अधिकारी 4 लाख आहेत, तरी रिझर्वेशन इन प्रमोशन सरकारही करत नाही आणि न्यायालय करत नाही. मग संविधानाचा पराजय करण्यामध्ये कार्यपालिका आणि न्यायपालिका दोघांची दोस्ती आहे वकील साहेब. हु विल बेल द कॅट? मांजराच्या गळ्यात घंटी कोणी बांधायची? बाबासाहेबांनी सगळ्याच्या गळ्यात घंटी बांधली आणि म्हणून हे सुंदर असं संविधान आपल्याला मिळालं. आणि म्हणून त्या संविधानाची ताकद घेऊन आपल्याला वागावं लागेल, बोलावं लागेल आणि तसे आपण दिसलो पाहिजे. बोलणे आणि असणे, दिसणे आणि असणे हे सारखं असलं तर प्रभाव पडेल, नाही तर नाही पडेल. मी नागपूर जिल्हा परिषदला सीईओ होतो. मी शाळांमध्ये जायचं काम होतं माझं. ते प्रार्थनेच्या वेळेस मी काही शाळांमध्ये जाऊन उभा राहायचा, काय म्हणतात पुरं. अनेक शाळेमध्ये जे नको ते संविधानाला अभिप्रेत नाही ते बोललं जातं. संविधानाचा जय जयकार करणारा, संविधान दिवस साजरा करणार म्हणून आदेश काढणारं सरकार ते थांबवत नाही की जे धर्मनिरपेक्षेच्या तत्वाच्या विरोधात आहे. हजारोच्या संख्येने बहुजन, एससी एसटी, विजयंती, एसबीसी, ओबीसी, मायनॉरिटीचे शिक्षक शाळेमध्ये आहेत तेही थांबत नाही. थांबेल कोण? हु विल बेल द कॅट? पुन्हा तोच प्रश्न आला. मी माझ्या अधिकाऱ्याला सांगितलं, मी बघितल्यानंतर की यार काय काय म्हणतात हे सगळं. संविधानाने देश चालतो असं म्हणतात सगळे. हे अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही आहे. संविधानानुसार देश चालला असता तर स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार वाढले नसते, स्त्रियांचा सन्मान झाला असता.
दलितांवर अत्याचार झाले नसते, घट झाली असती, वाढत आहे. शिष्यवृत्तीमध्ये प्रश्न निर्माण झाले नसते. योजना कर्मवीर दादासाहेब गायकवाड नावाची योजना आहे भूमिहीनांना 4 एकर देण्याची, ते आमचे अधिकारी आहेत त्यांना माहीत आहे ते. ती योजना सामाजिक न्याय विभागाची दादासाहेब व्हेंटिलेटरवर आहे. व्हेंटिलेटरवर आपण पेशंट कधी ठेवतो? मरणावस्थेत आला तर ना, किंवा व्हेंटिलेटर ठेवल्यानंतर मरण येते, वाचवण्याचा प्रयत्न असते. म्हणजे ती कागदावर योजना आहे. विधानसभेमध्ये 29 आमदार आहेत. ही योजना मागच्या 10 वर्षापासून का नाही प्रभावीपणे राबवली जात असा प्रश्न का नाही विचारला जात? प्रश्न न विचारणं म्हणजे संविधानाला धोका निर्माण करणं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ऐसा वक्त आ सकता है कि हम अन्याय को रोकने में असमर्थ हो सकते, लेकिन ऐसा वक्त कभी नहीं आना चाहिए कि जब हम बोलने में भी नाकाम हो. बोलायचंच नाही का? आम्ही बोलत असतो. आम्ही बोलतो तर आमचेच अधिकारी आम्हाला म्हणतात तुम्ही कशाला बोलता. तुमचे पण असे अनुभव असतील. आरक्षणाचा फायदा घेऊन प्रशासनात आलेले SC ST विजयंती SBC OBC आणि महिला सुद्धा, महिलांना आरक्षण आहे बघ, त्या महिला कोणत्या जातीच्या असू द्या, त्यांना आरक्षण आहे. मग आरक्षणाच्या लाभार्थींनी कसं मागलं पाहिजे? करोडो की भीड में अकेला खडे हो जाना. आम्हाला कसा भारत घडवायचा आहे? तो सार्वभौम घडवायचा आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्याचा भारत पाहिजे. मग नागरिकांना काय मिळणार? आता इथे लिहिलेलं आहे सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय मिळणार. तो मिळतो की नाही मिळतो याचं विश्लेषण, प्रात्यक्षिक काय चाललंय प्रत्यक्ष, हा पण चर्चेचा विषय झाला पाहिजे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य आहे का खऱ्या अर्थी? स्वातंत्र्य बोलण्याचं तरी स्वातंत्र्य. आज लोक का घाबरतात बोलायला? सरकार विरुद्ध बोलायचं नाही, पण मूलभूत अधिकारामध्ये स्वातंत्र्य दिलं आहे. 6 फ्रीडम Article 19, तुम्हाला लिहिण्याचा, बोलण्याचा, अभिव्यक्त होण्याचा, संघटन बनवण्याचा, सभा घेण्याचा, चर्चा करण्याचा स्वातंत्र्य. ठीक आहे, रिझनेबल रिस्ट्रिक्शन त्यामध्ये. पण आता इथे आपण जर चर्चा करतो तर आपण चांगलीच चर्चा करतो. अनेकांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण होऊन गेली या मागच्या 8-10 वर्षामध्ये की बोलायचं कशा, आपलं चाललंय. जे माणसं असा विचार करतात की आपलं व्यवस्थित चाललंय, तर देशाचं स्वातंत्र्य गेलं तर त्यांचं कसं व्यवस्थित चाललं? गुलामी आहे ना. आपलं व्यवस्थित चाललंय म्हणणारा माणूस गुलामी स्वीकारतो, व्यवस्थेची गुलामी स्वीकारतो, कारण त्याच्यामध्ये भांडण्याची ताकदच निर्माण होत नाही, बोलण्याची ताकद निर्माण होत नाही. ते स्वातंत्र्य कशाला दिलं असतं? बाबासाहेब सांगतात ना, सगळ्यात महत्वाचं स्वातंत्र्य कशाचं आहे? मनाचं स्वातंत्र्य आहे, मानसिक स्वातंत्र्य आहे. आणि मानसिक स्वातंत्र्य हे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठवणारं स्वातंत्र्य आहे. तसं स्वातंत्र्य असलं पाहिजे. की हा संविधान दिवस या प्रियांबल मध्ये लिहिला आहे की आमच्या संविधान सभेत आम्ही 26 नोव्हेंबर 1949 आम्ही हे संविधान अंगीकृत अधिनियमितून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. आम्ही भारताचे लोक, आम्ही स्वतःला अर्पण करत आहोत. म्हणजे आम्ही भारताचे लोक, आम्ही सार्वभौम, म्हणजे आमच्या आम्हाला एवढी पॉवर आहे या संविधानाने दिलेली. आम्ही सरकार बदलतो ना, व्होटिंग राईटचा वापर करून बदलतो, तर मग वाईट करणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्या बदलण्यासाठी आम्ही ताकद का लावत नाही? आणि मग मी वर्धा कलेक्टर गेलो, तिथे मला काही लेखी आदेश देण्याची गरज पडली नाही. वर्धा कलेक्टर झालं, समाज कल्याणला आलो मी संचालक. मी महाराष्ट्रामध्ये 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर
आम्ही हा कालावधी संविधान जागृतीच्या सोबत योजना सुद्धा आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलो पाहिजे आणि कोणत्या लोकांना कुठे घेऊन गेलो पाहिजे, दुर्लक्षित समाजाच्या ज्या दुर्लक्षित वस्त्या आहेत, रस्त्यावरच्या वस्त्या नाही आहेत की जे रोज आपल्याकडे येऊन भेटतात, तर जे कधी येतच नाही किंवा ज्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत आले नाही किंवा आम्ही कधीच गेलो नाही, असा कार्यक्रम सांगायचा मुद्दा मी काही फार मोठं काम केलं नाही आणि नंतर महाराष्ट्र सरकारच्या मागे लागलो तर महाराष्ट्र सरकारने 24 नोव्हेंबर 2008 एक आदेश काढला संविधान दिवस साजरा करण्याचा, तो काल आपण साजरा करतो. बाबासाहेब 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेत भाषण करतात शेवटचं कन्क्लुडिंग स्पीच. तुमच्यापैकी किती लोकांनी ते भाषण वाचलं आहे, हात वर करा बरं. 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबाचं संविधान सभेतलं भाषण नसेल तर वाचा तुम्ही. तुम्ही वकील साहेब आहे, तुम्ही तर वाचा, नागरिकांनी वाचावं लागेल. ते 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये सांगतात की संविधान किती चांगलं असेल, पण जर चालवणारे लोक जर अप्रामाणिक डिसऑनेस्ट असतील तर ते संविधान फेल होईल. आज या देशामध्ये संविधान चांगलं आहे पण ते चालवणारे कायदे मंडळातले कार्यपालिकेतले आणि प्रसंगी न्यायपालिकेतले सुद्धा हे अप्रामाणिक आहेत, म्हणून या देशांमध्ये आता गोंधळ सुरू झाला आणि नागरिक म्हणून आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की आम्हाला संविधानाच्या आणि त्यातून आलेल्या कायदे योजना कार्यक्रम जे जे आहे ते नीटपणे चालवले पाहिजे. यासाठी जी जी व्यवस्था असेल, कोणाची असो, राजकीय पक्ष सत्तेत कोणाचा आहे हे आमच्यासाठी महत्वाचं नाही आहे, जो कोणी असेल, म्हणजे आपला माणूस आहे तिथे तो भ्रष्टाचार करत असेल जयभीम म्हणणारा तर चालेल का आपल्याला, पण आपण दुर्लक्ष केलं तर आपणही दोषी आहोत ना. मी समाज कल्याणला कमिशनर असताना नांदेडवरून एका माणसाने मला फोन केला, म्हणे साहेब तुमच्या डिपार्टमेंटचं नाव काय आहे, त्याला एवढी हिंमत होती फोन करून बोलण्याची बरं. मी म्हटलं सामाजिक न्याय चुकीचं आहे, म्हटलं काय झालं बाबा हे नाव बदला मग काय करू, या डिपार्टमेंटचं नाव सामाजिक अन्याय करा. हे मी 2009 गोष्ट सांगतो बरं घडलेली. मी जेव्हा त्यांनी असं म्हटलं मला वाटलं फार वैतागलं आहे, काहीतरी जरूर गंभीर आहे. म्हटलं सांग ना जरा काय झालं, तुम्हाला जर फोन करून सूचना करतो तर कसला अन्याय झाला. 8 वेळ झाले म्हणे तुमच्या जिल्ह्याच्या क्लास 1 अधिकारी, समाज कल्याणला आधी क्लास 1 म्हणायचे आता ते असिस्टंट कमिशनर म्हणतात जिल्ह्याचा जो आहे तो. 8 वेळा गेलो, 11 वाजेपासून 5 वाजेपर्यंत बसून राहिलो, तुमचा अधिकारी भेटत नाही. माझा प्रश्न सांगू कोणाला, मग या डिपार्टमेंटच तो भेटतच नाही. मी गरीब माणूस आहे, मला योजनेचा लाभ पाहिजे, कोणी काही सांगत नाही आणि तुमचा अधिकारी 8 वेळा येऊनही भेटत नाही, तर हे नाव सामाजिक न्याय कसं काय कामाचं आहे. मला फार त्याचं पटलं बरं, मी त्याचं फार मला कौतुक वाटलं की एक माणूस कोणीतरी मला फोन करून त्यांनी मला स्वतःला प्रश्न विचारण्यासाठी, मी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे ज्या डिपार्टमेंटचा मी कमिशनर आहे स्टेट लेवलचा, तर माझी नैतिक जबाबदारी आहे ना की जर माझा अधिकारी जर 8 वेळा भेट येऊनही जर त्याला भेट देत नसेल, त्या माणसाचा येण्या जाण्याचा खर्च, त्याचा खाण्याचा खर्च, त्याची रोजी बुडाली असेल, तो त्याला आर्थिक फटका आणि निराशा आला, बसला गेला निराश हो, घरी गेल्यानंतर बायको विचारत असेल का हो झाली का साहेबांची भेट, नाही झाली. दुसऱ्यांदा गेलं बायको विचारणार ना झाली का भेट, नाही झाली. 8 वेळा आता ती बायको त्याची काही बोलली नाही, पण तो तर बोलला मला. मी त्या अधिकाऱ्याला फोन केला, तू म्हटलं तू थांब आता तू तिथेच थांब. मी त्या अधिकाऱ्याला फोन केला की या नावाचा माणूस बाहेर बसला आहे, तो तुझ्याकडे 8 वेळा आला, तुला लाज कशी वाटत, आलेल्या माणसाला भेटायचं नाही म्हणजे तू करतो काय,
कधी जा अधिकारी मीटिंग मध्ये आता तर हल्ली असं सांगतात अधिकारी व्हीसी मध्ये आहे व्हीसी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि तू करतो काय त्या अधिकाऱ्याला असा झापला मी त्याला सांगितलं तू बाहेर माणूस त्याला बोलव त्याला बसव त्याला पाणी दे त्याला चहा दे आणि त्याची माफी माग 8 वेळा येऊ नये तू त्याचं काम नाही केलं म्हणजे तू नुसतं भेटला नाही काम तर पुढचंही गोष्ट झालं आणि तो काय काम सांगते ते कामही केलं पाहिजे का होऊ शकत नाही असं एखादं उदाहरण आलं तर पूर्ण यंत्रणा आपल्याला करता आली पाहिजे नाही तर मी समाज कल्याणचा कमिशनर मी जर त्याला असं म्हटलं असतं अरे तो नाही भेटला तर मी काय करू असे म्हणणारे लोक आज मला सांग दिसतात आहेत मधले अधिकारी मी काय करू एक तर फोनही उचलत नाही असंच एक उदाहरण मी वर्धेला कलेक्टर असताना एक सरपंच महिला होती आम्ही महिलांसाठी बचत गटाचे वगैरे कार्यक्रम घ्यायचा शेतकरी आत्महत्याचे तर ती आम्ही एक महिला लोकशाही दिवस सुरू केला होता 2007 मध्ये एक्सक्लुझिव्हली आणि महिला वाहिनी सुरू केली महिलांना आम्ही कलेक्टर SP CO आम्ही नंबर दिले की तुम्हाला काय प्रश्न असेल तर आमच्याशी बोला त्या महिलेने मला फोन केला मी एका दौऱ्यात चाललो होतो तो म्हणे BDO कडे मी जाते तर BDO हू करतोय आणि काहीच करत नाही तुम्ही काय करावं अशी अपेक्षा आहे तुम्ही शिवला का नाही सांगत नाही म्हणे शिवला सांगून उपयोग नाही तुम्ही अमक्या मेळाव्यामध्ये येऊन सांगितलं होतं ना की महिलांना कोणताही प्रश्न असेल तर माझ्याशी बोला आणि तुम्ही नंबर दिला तर मी आता बोलते मी आता मी तुम्ही कलेक्टर आहे आता मी तुमच्याशीच बोलते तुम्हाला कोणाला काय बोलायचं असतं ते तुम्ही बोला मी कोणाला बोलणार नाही म्हटलं ठीक आहे उद्या BDO 11 वाजता तुमच्याकडे येईल BDO ला फोन केला मोबाईलमध्ये नंबर वगैरे येऊन जातो BDO ला सांगितलं तू 11 वाजता जा या नावाची सरपंच आहे तिचा जो प्रश्न आहे तो तिथे सुटला पाहिजे ती जे मागत असेल कायद्यात आहे की नाही नंतर बघू आपण बऱ्याच गोष्टी कायद्यात बसवून पण कराव्या लागतात असं नाही आहे की नुसतं कायद्यावर बोट ठेवायचं आणि हे सामाजिक प्रतिनिधित्व आरक्षणाला आपण काय म्हणतो सामाजिक प्रतिनिधित्व म्हणतो ना म्हणजे समाजाच्या हितासाठी आणि ते पद जे मला मिळालं ते माझं एकट्याचं नाही आहे ना ते समाजाचं आहे ही संकल्पना आहे ना आरक्षणाची ही अनेक अधिकाऱ्यांना माहीत नाही आणि मग तुम्ही ज्या आरक्षणाच्या पदातून बसला ते तुम्ही स्वतःच्यासाठी नाही बसला ते समाजाच्या ज्या समाजातून आला त्या समाजाचं भलं करण्यासाठी बसला त्यामुळे कायद्यात आणि कायद्यात बसवून चाकोरी आणि चाकोरीच्या बाहेर पण जाऊन जर तुम्ही काम केलं तर तुम्ही आरक्षणाचे खरे अधिकारी लाभार्थी आहेत तर नाहीतर दुसरे आणि तुम्ही याच्यात काहीच फरक नाही त्या BDO ला सांगितलं तिथे गेला पाहिजे त्या महिलेला सांगितलं फोन करून की BDO येणार आहे उद्या 11 वाजता त्याच्याकडे सगळं आणि नाही झालं तर तुम्ही मला फोन करा कलेक्टरने सांगितलं तर BDO करणार कसं नाही करणार करावं लागेल ही ताकद संविधानाने अधिकाऱ्यांना दिली